मंडळी, जुलै 2024 मध्ये काही राशींसाठी काही सकारात्मक गोष्टी घडणार आहेत, काही चांगल्या गोष्टी घडणार आहेत. कोणत्या आहेत त्या राशी? त्या राशींमध्ये सगळ्यात पहिली रास आहे मेष रास, दुसरी रास आहे वृषभ रास, तिसरी रास आहे मिथुन रास, चौथी रास आहे सिंह रास, पाचवी रास आहे तुळ रास, सहावी रास आहे वृश्चिक रास आणि सातवी रास आहे मकर रास. आता या सात राशींसाठी नक्की कोणत्या चांगल्या गोष्टी घडणार आहेत आणि कशामुळं त्यांच्या आयुष्यामध्ये या चांगल्या गोष्टी घडणार आहेत, म्हणजे असा काय ग्रहांमध्ये परिवर्तन घडत आहे ज्याचा लाभ त्यांना होतो, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मंडळी, तुम्ही आमचे व्हिडिओ नियमित बघताय त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पण तुमच्यापैकी 80% लोकांनी अजून चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही, तेव्हा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला आता बघूया की या सात राशींना नक्की लाभ कशाचा होणार आहे, लाभ काय होणार आहे. नवग्रहांमधील सर्वच ग्रह जसे एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये गोचर करत असतात, तसंच ते नियमित अंतराने एका नक्षत्रातून दुसऱ्या नक्षत्रात देखील गोचर करत असतात. नवग्रहातील छायाग्रह मानले जाणारे राहू आणि केतू अनुक्रमे सध्याच्या घडीला मीन आणि कन्या राशीमध्ये आहेत. राहू आणि केतू यांच्यामधील राहू हा ग्रह लवकरच नक्षत्र गोचर करणार आहे, म्हणजेच नक्षत्र परिवर्तन करणार आहे. राहू ग्रह उत्तरा भाद्रपदा नक्षत्रात गोचर करणार आहे. 8 जुलै रोजी राहूचं हे नक्षत्र गोचर होणार आहे. या नक्षत्राचा स्वामी शनी आहे, तर या नक्षत्राचे देवता गुरु आहे. गुरु आणि शनी यांच्यात समत्वाचे संबंध असल्याचं मानलं जातं. रेवती नक्षत्रातून राहू उत्तरा भाद्रपदा नक्षत्रामध्ये गोचर करणार आहे. काही मान्यतांनुसार शनी आणि राहू यांचे संबंध फारसे चांगले मानले जाते, परंतु राहूच्या नक्षत्र गोचराचा काही राशींना मात्र उत्तम लाभ होणार आहे. करिअर, नोकरी, आर्थिक आघाडीवर राहू नक्षत्र गोचराचा प्रभाव दिसून येईल. सगळ्यात आधी बोलूया मेष राशीबद्दल. राहूचे नक्षत्र गोचर करिअरसाठी मेष राशीला लाभदायक ठरू शकतं. हुशारी आणि मुत्सद्यगिरीचा अवलंब करून शत्रूंना पराभूत करू शकाल. व्यवसायात नवीन काही करण्याचा विचार करणाऱ्यांनाही फायदा होण्याची शक्यता आहे. नशिबाची उत्तम साथ मिळू शकते, यशस्वी होऊ शकाल. वृषभ राशीला सुद्धा फायदाच होणार आहे. राहूचा नक्षत्र बदल शुभ ठरणार आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामं पूर्ण होऊ शकतात. लोकांचे अपेक्षित सहकार्य लाभेल. सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्यांना फायदा होऊ शकेल. शेअर मार्केटमधून लाभ होऊ शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतील. मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. प्रत्येक क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे. मिथुन रास. कामाच्या ठिकाणी बॉसशी तुमचे संबंध चांगले ठेवण्यावर भर द्या. तुमची व्यवस्थापन क्षमता सुधारू शकेल. नेतृत्वाची गुणवत्ता वाढेल. खास करून तुमच्या ऑफिसमधले लोक जे तुमच्या बोलण्याकडे लक्ष देत नव्हते ते लक्ष देऊ लागतील. नोकरीमध्ये बदली व्हावी म्हणून तुम्ही जर प्रयत्न करत असाल तर या काळामध्ये ते घडू शकतं, तसे योग आहेत. सिंह रास. जीवनातील अनेक आघाड्यांवर प्रगती होण्याची शक्यता आहे, यश मिळण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता देखील आहे. नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. एखाद्याच्या भागीदारीत काही नवीन काम करण्याचा विचार करत असाल तर त्याचेही चांगले परिणाम मिळतील. एकंदरीत घरातलं वातावरणही शांततेने भरलेलं असेल. तुळरास. राहूचं नक्षत्र गोचर अनुकूल असेल. अचानक आर्थिक लाभ होऊ शकतात. उत्पन्नाचे नवे स्रोत मिळू शकतील. नशिबाची पूर्ण साथ लाभू शकेल. परदेशी व्यापारातूनही भरपूर नफा होण्याची शक्यता आहे. शत्रूंचा पराभव होऊ शकेल. नोकरदारांना मोठ्या जबाबदारीसह पदोन्नती मिळू शकते. व्यवसायात भरपूर नफा होऊ शकेल. वृश्चिक रास. शनी आणि राहू दोघांची स्थिती चांगली मानली जाते. अशा स्थितीत राहूचा नक्षत्र बदल वृश्चिक राशीसाठी सुद्धा फायदेशीर ठरू शकतो. काही बाबतीत अचानक आर्थिक लाभ होऊ शकतात. रखडलेली कामं पूर्ण होऊ शकतात. अनेक बाबतीत हा कालावधी फायदेशीर ठरू शकतो. आरोग्याबाबत मात्र वृश्चिक राशीच्या लोकांनी सावध राहायचं आहे. आता वळूया मकर राशीकडे. मकर राशीचा 7.5 तासाचा शेवटचा टप्पा सुरू आहे, पण राहूचं हे नक्षत्र गोचर मात्र त्यांना यश मिळवून द्यायला मदत करेल. काही गोष्टीत ते भाग्यवान सिद्ध होतील. करिअरबाबत काही धाडसी निर्णय घेऊ शकतात. हा निर्णय भविष्यात योग्य ठरू शकेल. प्रॉपर्टी किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर काळ चांगला आहे. तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. बॉसशी चांगले संबंध ठेवण्याचा थेट फायदा तुम्हाला या काळात होऊ शकेल.
मित्रांनो, हे जे राशी भविष्य सांगितलं गेलं ते राहूच्या नक्षत्र गोचराचा आधार घेऊन सांगितलं गेलं. आता राहू हा ग्रह तुमच्या वैयक्तिक कुंडलीमध्ये कशा स्थितीमध्ये आहे त्यावरही तुम्हाला कमी जास्त प्रमाणामध्ये अनुभव येतील. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.